देवश्चंदन चारु चर्चित वपुर वक्षोल सत कौस्तुभ कस्तूरी चरितार्थ चंद्र तिलक स्निग्धेन्द्र नीलोज्जल क्रीड़ा किरण सुवर्ण पंकज रज पुंजे समित पिंजलो हेमंबोरु अमालिका विलसित पीतंबर पातुव श्री गोपाल कृष्ण भगवान की जय। श्री दत्तात्रेय भगवान की जय। कालच्या भागामध्ये 24 गुरु आख्यान आपण सुरू केलेलं, काल पृथ्वी गुरु आपण ऐकला, पाहिला, अभ्यासला। पुढचा आजचा जो गुरु आहे तो ऐकण्यापूर्वी पृथ्वी गुरु हा ऐकत असताना खरं तर हा संवाद 24 गुरु आख्यान हा नेमका कुणामध्ये झालेला आहे हा प्रश्न मी माझ्या प्रिय श्रोती बांधवांना टाकणार आहे की कुणाकुणाचा संवाद, हे 24 गुरु कुणी केले आणि मी गुरु केले असं कुणाला सांगितलं, या दोघांचा संवाद आहे। तर ते दोन कोण हे तुम्हाला सांगायचं आहे कमेंट करून। तुम्ही महानुभाव यूट्यूब चॅनल तथा मंत कळमकर बाबा या चॅनलवर तुम्ही ते कळवायचं आहे की त्या दोघांचा संवाद झाला, ती दोन व्यक्ती नेमके कोण आहेत। हे तुम्ही उत्तर दिलं की तुम्हाला पुढचा व्हिडिओ ऐकायला अधिक आनंद होईल। आणि पुढचा व्हिडिओ आम्ही देत आहोत म्हणजे भगवंताने केलेला दुसरा गुरु ज्याचं नाव आहे वारा, वायू, पवन, नाही का। आता या वाऱ्याकडे बघत असताना त्याचं वर्णन फार सुंदर केलेलं आहे भास्कर भट्टांनी मराठीतून। उद्धव गीतेमध्ये त्याचं वर्णन आलेलं आहे, वायू हिंडे चराचरी परी आश्रय कहीची नदरी, निराश्रया तया परी यती हुवावे। यती म्हणजे संन्याशानी, निराश्रय म्हणजे आश्रयरहित असावं, कुणासारखं, वाऱ्यासारखं, असा हा वारा गुरु। याच्यामध्ये दत्तात्रेय प्रभू यदुराजाला जे सांगतात की संस्कृतमध्ये तो श्लोक आहे त्याचं वर्णनही याच्यामध्ये आलेलं आहे, ते तुम्हाला पुढच्या भागात मिळेल। याचा उत्तरार्ध मंत कळमकर बाबा याच्यामध्ये, वायुहिंडे चराचरी परी आश्रय कहीची नधरी, निराश्रया तयापरी यती उवावे। आता वाऱ्याकडे पाहिलं तर वारा हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे। तर वाऱ्याचं वर्णन करत असताना आपल्याला वायू म्हणजे वारा हा फार थोड्या प्रमाणात माहिती आहे। शाळेमध्ये आपण ऐकलं तसं नंबर एक वायू आपण ऐकला, ऑक्सिजन, नंबर दोन ऐकला कार्बन डायऑक्साईड, नंबर तीन ऐकला फॉस्फरस पेंटॅक्साईड, नंबर चार ऐकला नायट्रोजन, सल्फर डायऑक्साईड वगैरे वगैरे आपण वायूचे नावं बरेच ऐकलेली आहेत। पण सगळे वायूचं मिश्रण जे आहे तो म्हणजे वारा। आणि याच्यामध्ये तुम्हाला कल्पना नसेल पण आपण ज्या पृथ्वीवर आहोत, आपला जो गुरु झाला कालचा, त्या पृथ्वीवर जाऊ आहोत, त्या पृथ्वीवरती 20% वायूचं प्रमाण आहे। कोणत्या वायूचं प्रमाण आहे? जो वायू आपल्या शरीरात आवश्यक आहे शरीराला चालण्यासाठी, त्या वायूचं प्रमाण म्हणजे ज्याला प्राणवायू म्हणतात, ज्याला ऑक्सिजन म्हणतात शास्त्रीय भाषेमध्ये, म्हणजे जीवशास्त्रीय भाषेमध्ये, ज्याला किंवा रसायनशास्त्रीय भाषेमध्ये ज्याला प्राणवायू म्हटलं जातं, ज्याचं नाव ऑक्सिजन म्हटलं जातं त्याला, तो प्राणवायू 20% या पृथ्वीवर आहे। त्याचं टक्केवारीचं प्रमाण जर काढलं, कसं काढायचं त्याचाही उपाय तुम्हाला सांगू, थोडक्यात सांगतो, लक्षात घ्या। एक लिटर, तुम्ही लिटरचं माप असलेलं एक भांडं घ्या उभं, एक दिवा जो आहे दिवा, तो दिवा तुम्ही असा लावा आणि त्याच्यावर ते भांडं असं पालथं तुम्ही त्याच्यावर टाका। ते भांडं जर पालथं टाकलं तुम्ही त्याच्यावर, तर तुम्हाला सांगतो त्यातला 20% वायू त्याच्यामध्ये आहे ऑक्सिजन। तो वायू संपेपर्यंत म्हणजे किमान त्या एक लिटरच्या भांड्यामध्ये तो ती ज्योत आहे, ती ज्योत किमान 1.5 ते
दोन मिनटापर्यंत ती तेवत राहते. का? तर त्या भांड्यामध्ये ऑक्सिजन आहे आणि तो ऑक्सिजन मिळेपर्यंत तो दिवा चालू असतो, तुम्ही झाकला तरीही. लक्षात ठेवा. आणि जेव्हा त्यानंतर तो दिवा आपोआप विझल्या जातो, तसं आपल्याला ऑक्सिजन लागतो. वारा अत्यंत महत्त्वाचा आहे. हा वारा चराचरी हिंडतो, सगळीकडे हिंडतो, सगळ्याच्या शरीरामध्ये आहे. वायू माहिती आहे तुम्हाला, माणसाच्या शरीरामध्ये वात पीत आणि कफ तीन प्रकृती माणसाचे आहेत, तर तिन्ही समान असल्या पाहिजे. वात पीत आणि कफ. वात म्हणजे वारा, लक्षात ठेवा. पित्त म्हणजे आम्ल आणि कफ नाही का, तो कफाचं प्रमाण जे आहे, श्लेष्मा ज्याला म्हटलं जातं, ते हे तिन्ही समान असायला पाहिजे. तिन्ही समान ज्याच्या शरीरामध्ये आहे त्याची प्रकृती ठणठणीत, त्याची प्रकृती बरी, त्याची प्रकृती सुंदर, उत्तम आरोग्य त्याचं. पण ज्याच्यामध्ये हे प्रमाण बिघडलं, पित्त प्रकृती जास्त झाली, ॲसिडिटी वाढली, कफ प्रकृती जास्त झाली, सर्दी खोकला झाला, आलं का, वात प्रकृती जास्त झाली, गुडघे दुखायला लागले, कंबर दुखायला लागले, हात वाकडे व्हायला लागले, पाया वाकडे व्हायला लागले, जास्त झालं तर तोंड तीन वाकडं तिकडे होतं, धनुर्वात नाही का, ज्याला पॅरलायज म्हणतात, म्हणजे शरीरावरून वारं जाणे, अर्धांग वायू वगैरे वगैरे. वायूचेच प्रमाण आहेत सगळे हे, लक्षात ठेवा. म्हणून वारा अत्यंत महत्त्वाचा आहे आपल्या जीवनामध्ये. एक सेकंदही आपण या वाऱ्याविना राहू शकत नाही, ऑक्सिजन विना राहू शकत नाही, प्राणवायूशिवाय राहू शकत नाही. आता मी बोलतो आहो, तुम्ही ऐकता आहात, मी बोलतोय तरी मला वारा लागते, मला त्याची गरज आहे. मी मोठ्यानं जितकं मी काम करेल, जितकं मी ऊर्जा खर्च करेल, तितकी ऊर्जा मला जास्त लागेल. आणि ती ऊर्जा तयार होण्यासाठी मला ऑक्सिजन प्रामुख्याने गरजेचं आहे. ऑक्सिजन गरजेचं आहे, पाणी गरजेचं आहे, त्याच्यानंतर अन्नही गरजेचं आहे, हे सगळं. पण त्यात सगळ्यात प्रामुख्याने म्हणजे वारा, ऑक्सिजन हा अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि तो चराचरी येतो. त्या वाऱ्याशिवाय तुमचं काहीही पान हालत नाही, लक्षात ठेवा. म्हणून भास्कर भट्ट म्हणतात, वारा वायू इंडे चराचरी, परी आश्रयो कहीची न धरी. पण वारा एका ठिकाणं कोंडून राहिला, तुम्ही कोंडू शकतो का? घरामध्ये, ऑफिसमध्ये, डब्यामध्ये आज तो वारा, पण कोंडू शकतो का? नाही. तुमच्या शरीरामध्ये तुम्ही श्वास घेतला कोंडाबरं, कोंडू शकता का? नाही, लगेच बाहेर फेकावा लागतो. आलं का लक्षात? म्हणजे त्याचा गुणधर्म असा आहे, तो कुठेच रमत नाही, तुमच्या शरीरात रमत नाही. बरं आहे बाबा, ही चांगली पीटी आहे, जाडजूड आहे, खाल्लेलं पिल्लेलं आहे, मस्त इथं थांबाव, नाही. हे चांगला बंगला बांधला आहे बाबा, म्हणून वारा राहिला त्या ठिकाणी मुक्कामी, नाही. या खिडकीतून आला, तिकडं निघून गेला, थांबत नाही. पहा तुम्ही, म्हणून खिडक्या पूर्व पश्चिम ज्या असतात, तर पश्चिमेकडून आलेला वारा पूर्वेकडे निघून जातो, तो थांबत नाही, कुठेच थांबत नाही, लक्षात घ्या. तर संन्यासी तसा असला पाहिजे म्हणतात. निराश्रया तयापरी यती होवावे, तसं यती म्हणजे संन्यासी, यती म्हणजे मुनी. निराश्रय असलं पाहिजे, कुणाचाही आश्रय घेऊ नका. हो, प्रपंचात सुद्धा तुम्ही आश्रय घेऊ नका. तुम्ही घर बांधलं, आश्रय घेतला म्हणून तुम्हाला भीती आहे. प्राचीन काळामधला जो आदिमानव होता, तो गुहेत राहायचा, मोकळं राहायचा, भीती नव्हती. ऊन, वारा, पाऊस सगळं सहन करायचं, शरीर मजबूत होतं. अंगा खांद्यावर सगळे साप वगैरे विंचू त्याच्या यायचे काही होत नव्हतं, काहीच होत नव्हतं, लक्षात घ्या. वाघसिंह यायचे, पण त्याचा प्रतिकार तो करायचा, एवढा बलदंड होता, ताकद होती त्याच्यामध्ये, आणि चाणाक्ष होता, झोप अशी म्हणजे स्वानासारखी होती. पटकन डोळा कुटकुन वाजलं की पटकन डोळा त्याचा जागरूक, म्हणजे वाघ सुद्धा त्याच्यावर हालचाल झोपला जरी आहे तरी त्याला असं वाटत नव्हतं की हा झोपला आहे. म्हणून वारा हा अत्यंत महत्त्वाचा, तो आपल्याला पाहिजे, तो गरजेचा आहे. म्हणून रामदेव बाबाही सांगतात, कपाल भाती करा, अनुलोम विलोम करा, का या नागपुडीतून श्वास घ्या, या नागपुडीतून सोडा, या नागपुडीतून घ्या, या नागपुडीतून सोडा, चालू द्या, खाली वरी वरी खाली नाही का, श्वास आतमध्ये घ्या, कोंडा पोटामध्ये, श्वास बाहेर सोडा, आतमध्ये घेऊ नका, आता पुन्हा कोंडा स्वतःला, येऊ देऊ नका, नाक बंद करा, तोंड बंद करा, श्वास रोखून धरा, बाहेर सोडून बाहेर रोखा, आतमध्ये रोखा. किती प्रयोग सांगितले जातात हे कशासाठी, की त्या वायूशिवाय आपलं चालत नाही. म्हणून जास्त ऑक्सिजन घेण्यासाठी आपल्याला प्राणायाम सांगितलेला आहे. किती दीर्घ श्वास घेतो आपण? येतच नाही. याचा उत्तरार्ध तुम्हाला पाहायचा असेल तर महंत कळमकर बाबा या चॅनलला तुम्ही जा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि या
महानुभाव यूट्यूब चॅनलवर हा पूर्वार्ध आणि तिकडे उत्तरार्ध तुम्हाला भेटेल, याचा उत्तरार्ध तिकडे मिळेल, याचं विस्तृतीकरण तुम्हाला मिळेल. तिथे कुठे? त्या व्हिडिओमध्ये, महंत कळमकर बाबा या व्हिडिओमध्ये. याच्यामध्ये एक तुम्हाला क्लुप्ती सांगणार आहे, युक्ती सांगणार आहे, आणि ती अशा प्रकारची आहे. तुम्हाला सांगतो की आपल्या शरीरामध्ये किती प्रकारचे वायू आहेत, हे शरीरामध्ये किती वायू आहेत हे जर तुम्हाला ऐकायचं असेल तर त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते ऐकायला भेटतील. किती वायूचं प्रमाण आपल्या शरीरामध्ये शास्त्राने सांगितलेलं आहे, आणि तितके वायू, कोणता वायू काय काम करतो, कोणत्या वायूचं काय प्रमाण आहे, काय काम करतो, कुठल्या कुठल्या ठिकाणी कोणता कोणता वायू असतो, किती वायू असतात, हे सगळं तुम्हाला ऐकायचं असेल विस्तृत प्रमाणामध्ये तर तुम्हाला महंत कळमकर बाबा या चॅनलला तुम्हाला जावं लागेल. वाऱ्याकडून आपल्याला काय शिकायचं आहे तर आपण हे तुम्हाला ऐकायचं आहे, वाऱ्याकडून काय शिकायचं आहे तर हा संदेश मी तुम्हाला देणार आहे. तर निराश्रयातयापरी यती व्हावे, आपण त्या पद्धतीनं निराश्रित असलं पाहिजे. कुणाचाही आश्रय न घेता खंबीरपणे आपण आपल्या पायावर उभं राहावं. जसा वारा स्वतःवर स्वार झाला, वाऱ्याला धावण्यासाठी गाडी नाही, वाऱ्याला वेग घेण्यासाठी कुठले पाय नाहीत, स्वतः आपण दुसऱ्यावर अवलंबून असतो. वारा कुणावरही अवलंबून नाही ही महत्त्वाची गोष्ट आहे. दंडवत प्रणाम. पुन्हा भेटूया महानुभाव यूट्यूब चॅनलवर तथा कळमकर बाबा यूट्यूब चॅनलवर. दंडवत.